मऊ लुसलुशीत लुबलुबीत असा शिरा आहे बघा, काय सुंदर, अजिबात कुठेही गुठळ्या गाठी झालेल्या नाहीयेत, मस्त वास सुटलाय आणि सुंदर झालाय आपला शिरा। आपला तयार झालेला शिरा आता सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये या सीझनचा स्पेशल पदार्थ आपण आज कसा करायचा ते बघणार। स्पेशल म्हणण्याचं कारण असं की आज आपण आंब्याचा शिरा कसा करायचा ते बघणार। आता आंब्याचा सीझन आहे आणि आंब्याचा सीझन म्हटल्यावर आंब्याचा शिरा तर व्हायलाच पाहिजे। आंब्याची चव, वास, आंब्याचा रंग यामुळे हा शिरा अतिशय सुंदर, चवीला सुंदर, दिसायला सुंदर, अप्रतिम असाच बनतो। कमी साहित्यामध्ये, घरातल्या साहित्यामध्ये हा शिरा आपण करू शकतो। साहित्य बघून घ्या, लगेचच कृती करूया। आज आपण आंब्याचा शिरा बनवतोय, त्यासाठी घेतलेलं साहित्य बघा। इथे मी 1 कप हापूस आंब्याचा पल्प घेतलेला आहे। हा पल्प विकतचा नाहीये, हापूस आंब्याच्या फोडी करून मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेला आहे। 1 कप इथे रवा घेतलाय, तो आपला नेहमीचा उपम्याचा रवा घेतलाय, बारीक रवा घेतला नाहीये। तुम्हाला बारीक रवा आवडत असेल तुम्ही बारीक रवा वापरू शकता, पण काही वेळेस बारीक रव्यामुळे शिऱ्याला चिकटपणा येतो। रवा सुद्धा बाजारातून आणल्यावर थोडासा भाजून ठेवावा, म्हणजे त्याला कीड लागत नाही, रवा खराब होत नाही। 1 कप रवा आहे, त्यासाठी मी इथे साखर पण 1 कप घेतलेली आहे। 1/2 कप साजूक तूप घेतलेलं आहे। केशराच्या 10-12 काड्या घेतल्या आहेत, केशर हे ऑप्शनल आहे। आणि इथे मी बदाम आणि पिस्त्याचे पातळ काप करून घेतलेत, हे सुद्धा ऑप्शनल आहेत, आवडत असतील तर घालायचे, नाही घातलं तरी सुद्धा हा शिरा खूप सुंदर लागतो। आता इथे दुधाचं प्रमाण काय घेतलंय, तर आपण नेहमी 1 कप रवा असला तर त्याला साधारणपणे तिप्पट म्हणजे 3 कप दूध किंवा 3 कप पाणी वापरतो। आज आपल्याला इथे 1 कप मँगो पल्प घालायचा आहे, म्हणून आपण इथे टोटल 2.5 कप एवढं इथे दूध घेतलेलं आहे। दूध आणि पाणी 2 कप दूध आहे, 1/2 कप मी पाणी घेतलंय। तुम्ही 1/2 प्रमाण घेऊ शकता किंवा पूर्णपणे दुधात पण शिरा बनवू शकता। आता एवढ्या साहित्यात आपण चविष्ट आंब्याचा शिरा बनवायला घेऊया। आपण दूध आणि पाणी गरम करायला ठेवलंय, दुसऱ्या बाजूला तुपावरती रवा भाजायला घेऊया। पॅन मध्ये आपण तूप काढून घेऊया। थोडं तूप शिल्लक ठेवलंय, तुपावरती रवा घालून रवा छान भाजून घेऊया। आपण दूध तापायला ठेवलंय, त्यातच मी साखरही घालते। आपला रवा बघा छान गोल्डन तांबूस रंगावर भाजून झालेला आहे। साधारण 5 ते 7 मिनिटं आपल्याला हा रवा भाजायला लागलेला आहे। आता आपण गरम केलेलं दूध, पाणी आणि साखर या रव्यावर ओतूया। गॅस मी बारीक केलेला आहे। मस्त गाठी होऊ द्यायच्या नाहीयेत आपल्याला, त्याच्यात बघू शकता अजिबात गाठ झालेली नाहीये कुठेही। हे केशर, त्याच्यामध्ये मी 1 चमचा दूध घालून ठेवलं होतं, तेही घालते आहे याच्यात। आणि आपला आंब्याचा रस, वा मस्त, वास इतका सुंदर सुटलाय। आणि रंग बघा, हापूस आंब्याचा रंग काय सुंदर येतो आपल्या शिऱ्याला। आता आपल्याला झाकून ठेवून एक वाफ आणून घ्यायची। यामध्ये तुम्हाला हवं असलं तर तुम्ही वेलदोड्याची पूड घालू शकता, मी घालत नाहीये कारण मला निव्वळ हापूस आंब्याचा वास त्यामध्ये आवडतो। हे ड्रायफ्रुट्सचे थोडेसे कापही घालते आतमध्ये,
नंतर आपण वरून गार्निशिंग करायलासाठी थोडेसे ठेवून देऊया, झाकण ठेवूया आणि एक 2 ते 3 मिनिटं वाफ आणून घेऊ. आपण मगाशी थोडस तूप शिल्लक ठेवलं होतं, ते तूप आता आपण याच्या बाजूने सोडूया. काय सुंदर दिसतोय बघा शिरा, तोंडाला पाणी सुटतंय की नाही, वासही खूप छान सुटलाय हापूस आंब्याचा, मस्त. पुन्हा 1-2 मिनिटं झाकून ठेवूया म्हणजे आपला आंब्याचा शिरा तयार होईल. आपल्या शिऱ्यावर सगळ्या बाजूनी तूप सोडल्यानंतर आपण 1-2 मिनिटं वाफ आणायला ठेवलं होतं झाकून. आता मी गॅस बंद करते. वाव, आपला शिरा बघा काय सुंदर तयार झालाय, मऊ लुसलुशीत लुबलुबीत असा शिरा आहे बघा काय सुंदर. अजिबात कुठेही गुठळ्या गाठी झालेल्या नाहीयेत, मस्त वास सुटलाय आणि सुंदर झालाय आपला शिरा. आपला तयार झालेला शिरा आता सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घेऊया. या पद्धतीने आंब्याचा शिरा तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंट द्या. सध्या आंब्याचा सीझन आहे त्यामुळे तुम्ही हा पदार्थ अगदी लगेचच करू शकाल, अर्थात जेव्हा आंब्याचा सीझन नसेल तेव्हा मँगो पल्पचा वापर करूनही तुम्ही आंब्याचा शिरा बनवू शकता. बऱ्याच लोकांकडे अक्षय तृतीयेला अशा प्रकारचा शिरा करून देवाला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. तुम्हाला जर माझा आंब्याचा शिऱ्याचा व्हिडिओ आवडला असला, ही रेसिपी आवडली असली, तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका, म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील. पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी रेसिपीसह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.